नमस्कार, मी विशाल परदेशी. नमस्कार, मी रेशमा साळुंखे. न्यूज 18 लोकमत वर तुम्ही बघत आहात महापुराचं नॉनस्टॉप कव्हरेज. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला महापुरानं वेढा घातलाय. कोल्हापूरची मुख्य बाजारपेठ आहे ती अशा पद्धतीनं पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे. 72 तासांपासून व्हीनस कॉर्नर परिसरामध्ये तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. या सगळ्या परिसराला तळ्याचं स्वरूप आल्याचं आपण बघतोय. नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल सांगतात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आणि अजूनही व्हीनस कॉर्नर परिसरामध्ये जवळपास 10 फूट पाणी साचलेलं आहे. 1.5 पुरुष म्हणता येईल त्या पाण्याला. आणि आपण हे चित्र बघतोय, अतिशय भयावह चित्र आहे. कायम रहदारीचा मार्ग असतो. या मार्गावरून जवळपास दिवसभरामध्ये 70,000 वाहनं जातात. आणि उजव्या बाजूला आपण बघतो ही सगळी दुकानं जी आहेत ती अक्षरशः पाण्यामध्ये बुडालेली आहेत. समोर KMT चा स्टॉप जो आहे तो देखील पाण्यामध्ये बुडालेला आहे. आणि त्याच्या पुढं आपण पाहिलं ही डिवायडर जी आहे, मुख्य डिवायडर दोन रस्त्याच्या मधलं, त्याच्यावरून आपण अंदाज फक्त लावू शकतो की पुढचा डिवायडर आपल्याला दिसत देखील नाही. पूर्णपणे तो डिवायडर पाण्यामध्ये गेला आहे. फक्त त्याच्यावरची जी झाडं आहेत ती आपल्याला दिसत आहेत. आणि त्या झाडांच्या पलीकडे एक झाड दिसते, त्याच्याजवळ देखील एक खरं तर बस स्टॉप आहे KMT चा. आणि त्याच्या बाजूची जी दुकानं आहेत ती सगळी पूर्णपणे बुडाल्यात. या व्हीनस कॉर्नरला मुख्य राजाराम महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचा चौतारा देखील पाण्यामध्ये बुडालेला आहे. त्यामुळे पूर्णपणे जनजीवन या भागातलं ठप्प आहे. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर परिसरामध्ये पहिल्यांदाच इतकं पाणी आलेलं आहे. 2005 नंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि वारंवार हे पाणी कमी होईल अशी शक्यता वाटत असली कोल्हापूरकरांना, तरी देखील अजून देखील हे पाणी मात्र ओसरलेलं नाही. त्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांचं असेल, इथल्या सगळ्या दुकानदारांचं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि ज्या वेळेला पाणी ओसरणार आहे त्यानंतर मात्र या सगळ्या नुकसानीला सगळ्या या कोल्हापूरमधल्या दुकानदारांना असेल, व्यावसायिकांना असेल, सामोरं जावं लागणार आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. रेश्मा, आपण पाहतोय की सांगली आणि कोल्हापूरमधली परिस्थिती बिकट आहे, पण या नैसर्गिक संकटातही कोल्हापूरकरांनी मोठी एकजूट दाखवून NDRF च्या जवानांची अडकलेली बोट उचलून पुराच्या पाण्यात सोडली आहे. आणि यावेळी भारत माता की जयच्या घोषणाही कोल्हापूरकरांनी दिलेल्या आहेत. या सर्व मदतकार्याबद्दल सांगतात आमचे प्रतिनिधी उदय जाधव. कोल्हापूरमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, नैसर्गिक संकट आलेलं आहे. आणि या नैसर्गिक संकटामध्ये कोल्हापूरकर एकजूट होऊन सर्वांना मदत करतायत. संकटामध्ये सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना देखील मदत करतात, त्याचबरोबर NDRF च्या जवानांना देखील मदत करतायत. NDRF च्या जवानांची एक बोट जी आहे, मोठी बोट आहे, ती मदत करण्यासाठी या पाण्यामध्ये लोटली जाणार आहे. मात्र तिला पाण्यामध्ये लोटताना अडचणी निर्माण झाल्या तेव्हा सर्वसामान्य नागरिक कोल्हापूरकर आहेत ते NDRF च्या टीमला मदत करताना दिसत आहेत. ते सर्वजण त्यांच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत. आपण बघत असाल सर्व नागरिक जे आहेत तिथे एकजूट होऊन ही भली मोठी बोट जी आहे ते उचलून आतमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. सर्वजण आपण इथे बघत असाल की भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. सर्वजण एकजूट होऊन सर्वजण इथे ही बोट जी आहे ती पाण्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या कामामध्ये सर्व समाजातील जातीभेद, धर्मभेद सगळे विसरून इथे मदत करताना दिसत आहेत. आपल्याला आपण बघतोय की ही मोठी बोट जी आहे समोर पुराच्या पाण्यात सोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, जेणेकरून आपत्तीग्रस्त पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करण्यात येईल. त्यासाठी हे सर्वजण इथे मदत करण्यासाठी आलेले आहेत. कोल्हापूरकर अशा संकटाच्या वेळेला सर्वांनाच मदत करतात ही आपल्याला नेहमी दिसून येतं. आज देखील जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यावरती एवढं मोठं संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना करताना सर्व कोल्हापूरकर एकजूट होऊन NDRF असेल, भारतीय लष्कर असेल या सर्वांना मदत करताना दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे कोल्हापुरातल्या ताकवणे भाग देखील अशा पद्धतीनं जलमय झालेला आहे. मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपलेली ही दृश्य आणि इथे काही तरुण पोहण्याचा आनंद लुटताय. जे पाणी साचलेलं आहे ज्या रस्त्यांवरून कधी काळी ते चालायचे त्या रस्त्यावरती आता 10-12 फूट पाणी साचलंय, तर त्याच्यामध्ये उड्या मारून पोहण्याचा आनंद हे तरुण लुटताना दिसत आहे. ताकवडे भागातली ही दृश्य आहेत कोल्हापुरातल्या. सगळं पार्किंग बुडालेलं आहे आणि इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलंय. आपण खर तर कोल्हापूर आणि सांगली बद्दल बोलतोय, पण तळ कोकणाबद्दल एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते. आज पुन्हा एकदा सकाळपासून जोरदार पावसाला तळ कोकणात सुरुवात झाली. विशेषतः दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात अनेक भागात पाणी भरलंय. त्यात तिलारी धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले, त्यामुळे अनेक छोट्या नद्यांना पूर आलेला आहे. कणकवली देखील काल रात्री अचानक पाणी भरलं, त्यामुळे लोक घराबाहेर पडले.
आजची सकाळ ही ढगांच्या जोरदार गडगडाटाने सुरुवात झालेली आहे. सकाळची सुरुवात आजच्या दिवसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आणि त्यामुळे लोक आणखीनच भयग्रस्त आहेत. दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी थेट कुडाळ मधून आपल्या सोबत आहेत. दिनेश, सध्या पावसाची काय स्थिती, पुराची काय स्थिती? पाऊस तर सुरू आहे, पाऊस थांबलेला नाही आणि काल असं वाटत होतं की पाऊस थांबेल, पण आज पुन्हा सकाळपासून जोरदार पाऊस आहे. विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात तर भरपूर पाऊस आहे आणि तिलारीच्या धरण क्षेत्रात 300 मिलीमीटरहून जास्ती पाऊस झाला आहे. त्यामुळे तिलारीच्या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती आहे. आता माझ्या मागे जर कुडाळचीच जर तुम्ही बघितली पूरपरिस्थिती तर बघा की इथे भरपूर पाणी हायवेच्या या बाजूला साठलेलं आहे. घरं पाण्याखाली गेलेली दिसत आहेत आणि सबंध शेती या भागातली आहे, ही शेतीसुद्धा पाण्याखाली आहे आणि जनजीवन तर विस्कळीत आहेतच, परंतु सगळ्यात मोठा फटका तिलारी धरण क्षेत्राच्या पलीकडे जे लोक आहेत लाभक्षेत्रात, त्या सगळ्या लाभक्षेत्रातल्या लोकांना आहे. कारण मोठ्या प्रमाणात विसर्ग धरणातून होतोय, त्यामुळे मणेरी असेल, भेडशी असेल, कोणाळ असेल, जवळपास 8 ते 10 गावांमधल्या नागरिकांना आत्ता तातडीने स्थलांतरित व्हा असं सूचना जलसंपदा विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे तिलारीतली परिस्थिती ही अतिशय गंभीर होणार आहे आणि तिथे प्रशासकीय यंत्रणा आता तातडीने रवाना झालेली आहे. तिथे सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे या पुराचं पाणी सगळ्या बाजारपेठांमध्ये भरलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जी काय रेस्क्यू करायचं होतं तशी काय इथे अजून कुठलीच यंत्रणा पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे लोकांना वाचवत आहेत, जे एकमेकांची मदत करत आहेत आणि पुरापासून बचाव करू पाहत आहेत. पण आता सध्याला दिनेश, आपण जर लक्षात घेतलं तर कोणकोणत्या गावांना या सगळ्या परिस्थितीचा फटका बसला? विशाल, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विशेषतः तळ कोकणातली गावं, मालवण तालुक्यातलं मसुरे असेल, हडी असेल, कावा असेल आणि कुडाळमधलं काळसे बागवाडी, जिथे पहिल्यांदा आम्ही काल जीव धोक्यात घालून गेलो होतो, जिथली 60 ते 70 घरं पाण्यामध्ये आहेत, तिथे आजही पाणी आहे. ते पाणी ओसरलेलं नाही, शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. आणि त्याचबरोबर सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातली जवळपास 15 हून अधिक गावं ज्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे धरण क्षेत्रातल्या विसर्गामुळे, तिथे वीज नाही 3-3 दिवस आहे, त्यामुळे कुठलंही नेटवर्क नाही आणि त्यामुळे त्या माणसांचा प्रशासनाशी संपर्क होत नाही आहे. अशा परिस्थितीत लोकांना धावून जात आहेत मदत करायला, काहीच संपर्क होत नाही. त्यामुळे नेमकं या ही लोकं कशी आहेत काय याचं एक चित्रसुद्धा पुढे येत नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत धरणाचा विसर्ग थांबत नाही, आता ते शक्य नाही आहे, धरणाचा विसर्ग कमी होणार ज्यावेळी पाऊस कमी होईल त्यावेळी कमी होईल, परंतु मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो आहे तिलारीचा आणि त्याचा फटका सगळ्या आसपासच्या परिसराला बसलेला आहे. विशाल, धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल. वेळोवेळी आम्ही याबद्दल तुझ्याकडे अपडेट घेण्याकरता येत राहू. आता ही दृश्य आपण बघतोय ती सिंधुदुर्गातल्या धरणाची. डिलीट केला.